न्यू व्लॉग. तर आता 2 दिवसापूर्वी एक व्लॉग गेला, त्याचं टायटल होतं की आमच्यामध्ये जास्त कोण कमवतं. म्हणजे मला पण हा प्रश्न पडला की या व्लॉगमध्ये असं टाकायची काय गरज होती, म्हणजे आम्ही असं पैशांचा डिफरन्स वगैरे आमच्यामध्ये कधी कॅल्क्युलेट नाही करत. त्याच्यामुळे मी पण किरणला विचारलं की तू असं का टाकलं, तर मग तेव्हा त्याने मला सांगितलं की मुद्दा म्हणून टाकलं. तर मला तेच क्लिअर करायचं होतं की ही गोष्ट का झाली आणि त्यामागे करण्यामागचा उद्देश काय होता. तर थोडंसं लेंदी होईल पण 2 मिनिटं बेअर करा. तर त्या ब्लॉगमध्ये असं टाकलं होतं की आमच्यामध्ये कोण जास्त कमवतं. त्यात ॲक्च्युली तसं काहीच नव्हतं, कारण आम्ही म्हणजे कोण कमी कमवतो कोण जास्त कमवतो याच्यापेक्षा जे काही येतं त्यात आपण आपलं सर्व्हायवल कसं करतो आणि आपण त्याच्यात समाधानी किती असतो याच्यावर जास्त भर दिली पाहिजे. कारण पैसा आज असतो म्हणजे कधी जास्त असतो कधी कमी असतो, पण त्या पण गोष्टीमध्ये बॅलन्स हा इम्पॉर्टंट असतो. सो आपलं सॅटिस्फॅक्शन इम्पॉर्टंट आहे, ना की पैसा किती येतो आहे किती जास्त येतो. आणि आत्ता मी एक कमेंट दाखवते स्क्रीनवरती, ती तुम्ही वाचा, त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की का बरं ही गोष्ट इम्पॉर्टंट होती सांगण्यासाठी. तर त्या याच्यात त्या त्या ज्या फिमेलने त्याबद्दल ती आमच्याबद्दल असं बोलली त्या गोष्टीचं आम्हाला बिलकुल वाईट नाही वाटलं. पण ही गोष्ट क्लिअर करण्यामागचा उद्देश हा आहे की आता उद्याच वुमेन्स डे येतोय, तर आपण एक्सपेक्ट करतो की जे मेल आहे त्यांनी आपला रिस्पेक्ट करावा आणि आपण ज्या समाजात वावरतो तर त्यांनी म्हणजे वुमन्सचं एवढे सॅक्रिफायसेस असतात किंवा भरपूर काही काही करतात, तर त्या भरपूर गोष्टी त्या मॅनेज करतात आणि सगळं गोष्टी बॅलन्स करतात. तर त्यांना जो म्हणजे त्यांचं जे डेडिकेशन असतं त्यांचं जे स्टोरी असते त्याला आपण एक सेलिब्रेट करतो आणि त्यांचा रिस्पेक्ट करतो. आणि आपली अपेक्षा असते की ते आपल्याला म्हणजे आपल्याला त्यांनी समाजात महत्व दिलं पाहिजे पुरुषांनी. पण इथं एक गोष्ट बघा, जर आपण फिमेलच फिमेलचा रिस्पेक्ट नाही करू शकत तर आपण त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवू शकतो. सो इथे फिमेलने फिमेलचा रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. जर ही व्यक्ती म्हणजे माझ्याबद्दल असं बोलते मला त्याचं वाईट वाटत नाही, पण तिच्या घरात एखादी व्यक्ती येऊन तिच्यासाठी काम करते आणि तिच्याबद्दल तिचा थॉट असा आहे, तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट काहीच असू शकत नाही. सो अशी गोष्ट नाही झाली पाहिजे आणि तरच आपण जो वुमन्स डे सेलिब्रेट करतो त्याचं महत्व असेल. सो जर आपल्याला दुसऱ्यांकडनं काही गोष्टी अपेक्षित आहे तर पहिले आपण एकमेकांना त्या गोष्टी दिल्या पाहिजे आणि त्या ज्या गोष्टी जर आपण एकमेकांना दिल्या तर खऱ्या अर्थात ती गोष्ट बरोबर आहे. रोजच्या कामांना सुरुवात झाली आहे आणि आज थोडं खास आहे. जसं की मागच्याच वीकमध्ये माझी मम्मी येऊन गेली आणि सरप्राईज दिलं, पण ह्यावेळेस तसं काही सरप्राईज नाही आहे. तर आज येत आहे माझे पप्पा, भाऊ आणि बहिणी. तर त्याच्यामुळेच आता तयारीला लागली पटकन. कुकरमध्ये वटाणा आणि बटाटा लावलाय, तर वटाणा बटाट्याची भाजी करू, चपात्या करू आणि किरणला ड्युटी देते दही आणायचं, मस्त मठ्ठा करूया. ठीक आहे. आणि हे चालले आता जिमला. मी येतच नाही. ये तुला खुशी तिची घरचे येत आहेत. काय खुशी होते तिला, काय खुशी होते घरचे आले की वा काय उत्साह कामांना. जसं काय रोज तुला करून खाऊच नाही घालत ना. कालच्या दिवसात बरीचशी कामं मी संपवली आहे. म्हणजे मी मागच्या 7-8 ब्लॉग मधून तुम्ही जर बघितलं असेल मला हे काम आहे मला ते काम आहे, आज मी बोलतोय मला काहीच काम नाहीये, फक्त मला जिमला जायचंय, जिम मारून यायचंय, आंघोळ करायची आहे, एवढंच एक काम आहे. 10:25 मी जिमच्या फ्लोअरला एंटर झालो आणि 10:40 मी एक्झिट मारलं, वॉर्मअप केला आणि चेस मारायची होती ॲक्च्युली मला आज, आणि चेसचा एक सेट पण सुरू केला. 1-2 सेट व्यवस्थित मारला आणि 3rd सेटला ना माझा हात असा हालायला लागला. मी समजून गेलो तर आज तर बिलकुल होणार नाही आहे, काल पण मी थोडंफार करून सोडलं होतं आणि आज तर डायरेक्टच मी हार मारून टाकली. कारण कधी कधी काय असतं ना, तुमची बॉडी तुम्हाला इंडिकेशन देत असते की भाऊ नाही होणार, आणि तसंच माझ्यासोबत झालं. कारण प्रोटीनचा इंटेक आहे ना तो खूप कमी घेतो आहे मी नॉर्मल डाएट वगैरे काहीच करत नाही आहे, जे भाजी चपाती वगैरे आहे. आणि वेट ट्रेन जर तुम्हाला करायचं आहे तुम्हाला प्रोटीन इंटेक वाढवायला लागतो आणि तोच आता मला असं वाटतं गरजेचं आहे. किंवा एक गोष्ट करू शकतो मी, उठल्यानंतर नाश्ता करून मग 1/2 तासाने जिमसाठी निघू शकतो, पण त्यासाठी उठायला थोडं लवकर लागेल. म्हणजे 7:30-8:15 जर उठलं तर मी 9:30 जिमच्या फ्लोअरला राहील आणि इथून 10:30 जाऊन 11:00 माझे सगळे कामं सकाळची संपलेली असतील, असं ते रुटीन फिक्स करायला लागेल. म्हणजे जर डाएट पण करायचं आहे किंवा नाश्ता करून वर्कआउट चांगला करायचं आहे तर सगळ्यात आधी जी रुटीन येते आपली आणि ती येऊन टेकते ती म्हणजे सकाळी लवकर उठण्यापासून. आणि तीच गोष्ट तुम्ही किती प्रयत्न करा बट ती होत नाही आहे.
आता करणार काय, याच्यावरती काहीतरी मार्ग काढायला लागेल. अर्चीला कॉल केला, म्हटलं खूप भूक लागली आहे आणि काही होईल का, म्हटलं पोह्यांचा थोडासा बेत बसूया तिच्याकडून, कारण ऑलरेडी ती स्वयंपाक करते. तर म्हटलं जर हो बोलली तर घरी जाऊन मग नाश्ता करू, बट ती बोलली की एक काम कर तू बाहेर खाऊन घे जर तुला खूप जास्त भूक असेल तर. म्हटलं ठीक आहे, मी लगेच खुश झालो, म्हटलं चला आता इंदुरी पोह्यांवरती ताव मारूया. खूप दिवस झाले इंदुरी पोहे खाल्ले नाही आहे. आणि लगेच तिचा फोन ठेवला, मी गाडी ऑन केली आणि जस्ट त्या साईडला वळणार तेवढा तिचा कॉल आला की थोडी जर 5 मिनिटं कळ काढणार असेल तर घरीच आहे, काल रात्रीचा राईस आहे त्याला मस्तपैकी फोडणी देते आणि मग तो खा. मग आता काय, राईस असताना जर बाहेर पोहे खाल्ले म्हटल्यावर तर ती गोष्ट ऐकण्यापेक्षा गपचूप हो बोलून घरी जाऊन तो राईस खाल्लेला बरा, म्हणून मी आता निघालो घराकडे. मस्तपैकी दही आणलंय, आज मठ्ठा व्हायला पाहिजे तुझ्या फॅमिलीसाठी स्पेशल. अर्चू खूप भारी मठ्ठा बनवते, आम्ही 2-3 वेळेस बनवला बट मी दाखवला नव्हता, बट आज दाखवेल. जबरदस्त बनतो, उगाच कॅमेरावाने म्हणून बायकोची तारीफ करत नाहीये, ज्या गोष्टीची तारीफ केली पाहिजे त्याची तर करायलाच लागेल आणि ज्याची नाही करायला लागेल त्याची पण करायला लागेल. ही आहे बायकोची दहशत. हे त्याच्यासोबत दूध चहा पण लागेल ना त्यांना, हो त्याच्यासाठी सगळी सोय करून ठेवलेली आहे. आणि कुठे आहे माझा मसाले भात, हा 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 हा, काय सांगू तुला, गेलो एवढ्या फॉर्म मध्ये, म्हटलं आज चेस्ट मारू आणि लवकर उठायचं, नाश्ता करायचा, एक तास जाऊ द्यायचा आणि मग जिमला जायचं. काय जबरदस्त, म्हणजे काय सांगितलंय ना तू, गोष्ट सांगितली आहे, उद्यापासून हीच फॉलो करेल मी. मी तेच मगाच्या क्लिप मध्ये बोललो मी तिथून जिम मधून निघताना की काय अशी गोष्ट जी मी मिसिंग करतोय. कारण तू फक्त चहावर जिमला जातोय, 10 असतात त्याच्यापेक्षा 7 ला उठ, ब्रश कर, चहा, नाश्ता कर, 9 वाजता ते 10 मध्ये गॅप घे, 10 वाजता जिमला पोहोच, म्हणजे तुझ्या याच्यात 3 तासाचा पोट भरून पण मध्ये गॅप होतो आणि मग जिम मागते. तू नाही घेते, मग घे की सोबत बसू, अजून चपात्या करणार ते थंड होणार, बंद कर ती, काही वेस्ट नाही जाणार. अरे लाटली होती तर मग जास्त तुला कामाची आज सुस्ती आहे, म्हणजे काय मस्ती आली, सुस्ती बोलतोय. चल घे पटकन प्लेट घे. आई काय करते, आईची चालू आहे देवपूजा. पण आयुष्यामध्ये जे पण काही प्रगती करतो त्या प्रगती मागे एका व्यक्तीचा खूप मोठा हात असतो, ती म्हणजे आपल्या मागे उभी असलेली ती महिला. मग ती आई असो, बहीण असो, तुमची वाईफ असो, मित्र परिवार असो, मैत्रिणी असो, तर याच्यामध्ये काय होतं ना, आपण त्यांना विसरून चालत नाही आणि त्या गोष्टीसाठीच आपण एक दिवस सेलिब्रेट करतो, तो म्हणजे वुमन्स डे. आणि यांनी जे सॅक्रिफाईस आपल्यासाठी केलेले असतात ते आपण कधी भरून काढू शकत नाही आणि कधीच आपण ते त्याचं आपण काही त्यांना बक्षीसही देऊ शकत नाही, कारण ते एवढे मोठे सॅक्रिफाईसेस असतात. बट असाच काहीतरी प्रयत्न मी यावेळेस केलेला आहे आणि मी माझ्या आयुष्यामध्ये असलेल्या 2 माझ्या इम्पॉर्टंट वुमन, म्हणजे एक माझी आई आणि एक म्हणजे माझी वाईफ, या दोघांसाठी मी काहीतरी मागवलंय. कारण काय, यांचे जे माझ्या याला जो सपोर्ट आहे त्यांचा आणि जे त्यांचं प्रेम आहे माझ्यासाठी, त्याची परतफेड तर कधीच होणार नाही, बट थोडासा मी प्रयत्न माझ्या साईडने केलेला आहे आणि त्यांच्यासाठी एक छोटस गिफ्ट मी मागवलंय आणि आता त्यांना देतो, आय होप त्यांना ते आवडेल. हेच ते गिफ्ट आहे जे मी यांच्यासाठी मागवलंय आणि आता आपण त्या दोघांच्या हातून ते फोडून घेऊ. ही सीझर आणि बघा काय, आय होप तुम्हाला आवडेल. माझ्या साईडने मी प्रयत्न केलाय, कारण खूप साऱ्या गोष्टी होत्या, काय द्यायचं काय नाही, बट खूप विचार करून मी ही गोष्ट मागवली आणि नक्की तुम्हाला आवडेल अशी तर अपेक्षा आहे. या 2 बॅग्स आहेत ऍक्च्युली आणि वन ऑफ द माय फेवरेट ब्रँडचं नाव तू घेऊ शकते आता, झूक, कारण रिसेंटली ला ब्रँड खूप आवडलेला आहे आणि खूप गोष्टी हे मागवत असते. आता थोडं कन्फ्युजन झालेलं आहे, ही आहे झूकची बॅग, ओके, आणि त्याच्यानंतर ही पण आहे झूकची बॅग जी बघू शकता तुम्ही. आता दोघींमध्ये कन्फ्युजन असं झालंय की ती ऍक्च्युली क्रॉस कनेक्शन झालंय, ती बॅग आहे अर्चीसाठी आणि ती बॅग आहे तुझ्यासाठी.
म्हणजे असं काही नाहीये, असं लिमिटेड नाहीये. जस्ट मी तुझं मजाक म्हणून बोललो. कुठली बॅग तू कशी वापरू शकते. बट दोघांचे प्रिंट म्हणजे जे झुपच्या बॅगची खासियत आहे ती म्हणजे एक तर क्रुएल फ्री आहे आणि हँडक्राफ्टेड आहे. तर ह्या दोघं बॅग अशा आहेत की त्या इंडियन वेअर आणि वेस्टर्न वेअर दोघांवरती जातील आणि त्यांची क्वालिटी ऍज युजल माहितीच आहे की चांगली आहे. To the city streets, we began to feel the fire. We rise like tall buildings. आणि जसं मी या बॅग यांना दोघांसाठी मागवल्या, जर तसं तुम्हाला तुमच्या आईसाठी, वाईफसाठी, बहिणीसाठी, ज्या पण महिलांचं तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारं योगदान आहे आणि ज्यांना तुम्हाला काहीतरी वाटते देण्याचं, जर तुम्ही हे मागू शकता झुपच्या वेबसाईटवरून. तिथं बरेचसे ऑप्शन्स आहेत. जसे मी हे दोन सिलेक्ट केले तसे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या लवांच्या आवडीप्रमाणे सिलेक्ट करू शकतात. आणि जर मागवली तर एक कूपन कोड पण तुम्ही यूज करू शकतात जो की तुम्हाला डिस्प्लेला दिसतोय आणि तो यूज करून तुम्ही 10% डिस्काउंट त्याच्यावरती घेऊ शकतात. कारण आपण हा एक छोटा प्रयत्न करू शकतो, कारण त्यांचं जे योगदान आहे ते त्याची परतफेड कधीच आपल्याकडनं होणार नाही, बट असे छोटे प्रयत्न करून आपल्या साईडने आपण थोडंसं हे असं प्रेम व्यक्त त्यांना करू शकतो. संध्याकाळचे वाजले 6:53. मी थोडं व्लॉग एडिट करतोय, माझ्याकडे टाइम होता. आई पूजा करते आहे, अर्चू खाली गेली आहे तिच्या पप्पांसोबत आणि आज रात्री मूवीला जाण्याचा प्लॅन असा होतोय माझ्या डोक्यामध्ये. बट अर्चू नाहीच म्हणणार आहे, कारण आता तिचे भाऊ आणि ते तिकडे बाहेर गेले, तर त्यांना जर यायला लेट झालं तर त्यांना थांबून घेऊ. रात्रीचा प्रवास नाही सजेस्ट करणार त्यांना. त्यांना सांगू की आज मुक्काम इकडेच करा आणि वाटलंच तर मग उद्या जा जर तुम्हाला काम असेल तर. बट मग त्याच्यामुळेच थोडा विचार चालू की तिकीट बुक करू की नको, कारण ते लेट येणार आहे आणि थकलेले असणार. उद्या ड्राईव्ह करायचं असेल त्याच्यामुळे तर त्यांना घेऊन जाणं म्हणजे बॅड आयडिया होईल. आणि आता ते असल्यावर आम्ही दोघं जाणं म्हणजे तो अजून विचित्र प्रकार वाटेल. सो त्याच्यामुळे आता आपण प्लॅन थोडासा पोस्टपोन उद्यासाठी करू. बट उद्या मूवीला जाऊ, कारण खूप दिवस झाले कुठला मूवी बघितला नाही आहे.